विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे ओके मी जाणून बुजूनच थमनेल असं ठेवलंय सॅम्पल पेपर ओके बघा मी तुम्हाला सांगतोय काय ते नीट ऐका मार्केटमध्ये खूप चांगले खूप असे पब्लिकेशन्स आहेत की जे सॅम्पल पेपर प्रोव्हाइड करतायत ओके मी तुम्हाला सांगतोय जर्रा सुद्धा त्या सॅम्पल कडे बघायचं नाही आता या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही करायचंय पहिली गोष्ट तुम्हाला पेपर स्टडी करायचा आहे पेपरचा अनालिसिस करायचं आहे ना तर तुम्ही सप्टेंबर ट्वेंटी ट्वेंटी वन पासून जुलै ट्वेंटी ट्वेंटी थ्री पर्यंत जे पाच क्वेश्चन पेपर झाले तेवढेच बघायचे एक लक्षात घ्या माझ्यावर विश्वास ठेवा बोर्डचा पेपर पॅटर्न बदलत नाही पण मी एक सॅम्पल पेपर बघितला होता भयानक प्रश्न असतात त्याच्यामध्ये वेगळे प्रश्न असतात मग ते असले जर सॅम्पल पेपर बघितले तुम्ही या स्टेजला तर विनाकारण तणाव घ्याल नको आहे मला ना हा व्हिडिओ का बनवतोय मी जस्ट माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये एका प्रमाणात मला तो सॅम्पल पेपर जेव्हा दाखवला ना तेव्हा त्याला मी म्हटलं अरे हे नको करूस मग तो म्हटला मग आता काय करू सर माझा अभ्यास झालाय अरे मग रिव्हिजन कर ना बस रिव्हिजन करायची वेळ आलेली आहे तुम्ही आता तुमचा अभ्यास जेवढा झालाय ना तेवढाच परत रिवाईज करा मी तुम्हाला सांगतोय आता आता तुम्ही हा व्हिडिओ बघताय ठीक आहे तुमच्याजवळ अजून तीन तास आहे तीन तासानंतर तुम्ही जेवणार आहे पण ह्या तीन तासात तुमची एक रिव्हिजन होते का बघा जेवण झाल्यानंतर उरलेले रिव्हिजन कम्प्लीट करा किंवा सेकंड रिव्हिजन स्टार्ट करा आज दोन रिव्हिजन झाले तर अतिउत्तम आणि पहाटे उठून पुन्हा रिव्हिजन करायचे आणि मग पेपरला जाणार आपण अरे असं होतच नाही रे फार विचित्र क्वेश्चन असतात सॅम्पल मध्ये नाहीच विचारले जाते पुस्तकातलेच न्यूमेरिकली येतात हे आतापर्यंत प्रूव्ह करून दाखवले आपण पुस्तकावर बेसलेस क्वेश्चन येतात डेफिनेशन डायग्राम डिस्टिंग्विश बर आता अतिशय महत्वाचं बरं का अतिशय अतिशय महत्वाचं मी तुम्हाला सांगतोय नीट लक्ष द्या डिस्टिंग्विश आता डिस्टिंग्विश बिटवीन एमिटर आणि वोल्ट मीटर असा जर प्रश्न असेल तर तुम्ही काय करणार सांगा ऍमिटर आणि वोल्ट मीटर चला डिस्टिंग्विशचे चे पॉईंट तुम्ही तयार करणार की पण मला हे अपेक्षित नाहीये डिस्टिंग्विशचा प्रश्न तुम्ही करणार आहे पण मला एमिटरच्या बाजूला हे पण आलं पाहिजे की एस इक्वल टू आय जी अपॉन आय मायनस आय जी इन टू जी वर्ल्ड मीटरच्या पुढे पाहिजे मला फॉर्म्युला आर इक्वल टू वी अपॉन आय जी मायनस जी असा काहीतरी फॉर्म्युला बरोबर आहे ना बघा मला फॉर्म्युले पाहिजेत म्हणजे डिस्टिंग्विशच्या प्रश्नाला सुद्धा मला फॉर्म्युले पाहिजेत लॉ मला फॉर्म्युले पाहिजेत म्हणजे मला अपेक्षित काय आहे की ट्वेंटी टू प्लस डिस्टिंग्विश क्वेश्चन आहेत ट्वेंटी फाईव्ह प्लस लॉज आहेत आणि क्लोज टू हंड्रेड डेफिनेशन असतील जिथं पॉसिबल आहे पोटॅन्शियल ग्रॅडियंट डेफिनेशन फॉर्म्युला पाहिजे मला मॅग्नेटायझेशन फॉर्म्युला पाहिजे मला लक्षात घ्या आणि याच्या अगोदर एक व्हिडिओ अपलोड केला आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट प्लीज बघा okay, ना त्यातले न्यूमेरिकल्स मी घेतले ओके अतिशय अतिशय सोपे प्रश्न परीक्षेत आलेले आहेत दोन दोन मार्काच्या प्रश्नाला टार्गेट ठेवा ना पाच न्यूमेरिकल सेक्शन बी मध्ये तीन न्यूमेरिकल सेक्शन डी मध्ये आठ न्युमेरिकल दोन दोन मार्काचे आहेत त्याची तयारी इथं होणार आहे मग प्लीज जो बावीस प्रश्न करणार तेव्हा चौवेचाळीस कन्सेप्ट होणार आहेत तुमच्या मग डिफिनेशन डेफिनेशनमध्ये प्रश्न आला करू शकता हार्मोनिक्स ओव्हरटोन एक्सप्लेन म्हणून येऊ शकतो डिस्टिंग येऊ शकतो फ्रोन फ्रोनॉफॉर डिफ्रॅक्शन पुन्हा तोच प्रकार आहे अरे आणि सगळ्यात महत्वाचं मला अजून आठवतं माझ्या मध्ये एक मुलगा होता सेंट्रिपीटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल डि फोर्स डिफरन्स आपण करतो रे पण एक्झाम मध्ये आलो तो एक्सप्लेन सेंट्रीपिटल किंवा सेंट्रिफ्युगल फोर्स मग इकडचा कॉलम लिहा ना सगळा बर न्यूमेरिकल आलं फॉर्म्युला तयार केलाय ना तुम्ही मग आता एक काम करा की जेवण होईपर्यंत जी रिव्हिजन करायचे ते हे रिवाइज करा मी तुम्हाला सांगतो मग तुम्हा कुठला पण पेपर काढून बघा तुम्हाला न्यूमेरिकल जमतील डेफिनेशन जमतील डायग्राम पण तुम्हाला प्रॅक्टिस करायचंय डिस्टिंगविश आला तर तो प्रश्न जमेल तुम्हाला मग कॉन्फिडन्स येणार आहे त्याच्यामुळे माझं हे म्हणणं कळालं का तुम्हाला की तुम्ही स्टेज ला आ, ला, करना, करना, या स्टेजला आता रिव्हिजन स्टार्ट करायची वेळ आलेली आहे कराल ना नक्की ओके म्हणजे बघा सांगू गो तुम्हाला मी गेल्या चार ते पाच दिवसात मी बहुतेक सिक्स्टी प्लस व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड केलेत हे व्हिडिओ तयार करणं पुन्हा ते एडिट करणं अपलोड करणं यात वेळ जातोय पण मला आनंद आहे बरं का मुलं खुश आहेत हा त्यांच्यात एक वेगळाच कॉन्फिडन्स येतोय पण मी एक ऑब्झर्व केलंय बरं का की जवळ जवळ तीन हजारच मुलं आहेत मोठे काउंट मोठा आहे अरे पण लाखो मुलं बसत आहेत म्हणजे मी कुठेतरी कमी पडलोय ओके मी कुठेतरी कमी पडलोय मी रेग्युलर कंटेंट देण्यात कमी पडलेलो आहे त्याच्यामुळेच चॅनलशी जोडलेली मुलं कमी आहेत पण एवढी मुलं आहेत ठीक आहे आहे चांगला काउंट आहे तो एवढ्या मुलांपर्यंत मी पोहोचलोय मला जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचायचं आहे त्यामुळे बाळांनो फिजिक्स नंतर केमिस्ट्रीसाठी मी आहे आज आमच्या गावची यात्रा होती मी नाही गेलो क्लोज रिलेटिव्हच्या मुलीचं लग्न होतं मी नाही गेलो लग्नाला सगळ्यात महत्वाचं की मंगळवारी फिजिक्सचा पेपर तर मला केमिस्ट्रीचे व्हिडिओ अपलोड करायचे साताऱ्यात मंगळवारी लाईट नसते मला माहिती आहे सकाळी लाईट गेली नऊ ला की पाच वाजेपर्यंत हो येणार नाहीये मग याचा अर्थ इन्व्हर्टरवर हे नाही चालत हे जास्तीत एक दोन तास चालेल किंवा अर्धा पाऊन तास त्यामुळे वापरता येणार नाहीये मग मला तुमच्यासाठी केमिस्ट्रीचे व्हिडिओ आज रात्रीच रात्रभर जागून तयार करू लागणार आहेत मी करणार आहे मग तुम्ही केमिस्ट्रीची काळजी करू नका कारण एक दोन कॉमेंट तसले पण आहेत की मॅथ्सची भीती वाटायला लागली केमिस्ट्रीची भीती वाटायला लागले मी आहे मी करतो व्यवस्थित तुमच्यासाठी ठीक आहे मग मुद्दा काय थोडंसं सा डेडिकेशन सांगितलेलं ऐकायचं हे असलं काय करत बसायचं नाही ओके आपल्याला फक्त काय करायचंय गोडचे पेपर जेवढे झाले तेवढेच फक्त बघायचे आणि त्यातही त्यातही मी तुम्हाला सांगतो दहा टक्के प्रश्न तुम्हाला असे दिसतील की कदाचित तुम्ही ते कधी बघितले पण नसतील नो प्रॉब्लेम आता ज्यानं काहीच अभ्यास केला नाही त्याच्यासाठी आकडा हा मोठा वाढू शकतो की त्याला असे प्रश्न दिसतील की त्यानं कधी पुस्तक उघडलंच नाही त्यामुळे त्याला एकही प्रश्न ओळखीचा वाटणार नाही चार प्रश्न करून तो अभ्यासाला जाणार पेपरला अवघडच जाणार आहे मग अशा मुलांकडे दुर्लक्ष करा, करा तुमच तुम्ही अभ्यास करा खूप छान रीतीनं तयारी केलेली आहे तुम्ही पण एक शेवटचा क्षण जे रिव्हिजन फॅक्टर आहे तो इम्पॉर्टंट आहे तो करा मन लावून रिव्हिजन काही काळजी करू नका रे बाळा काही काळजी करू न तणावग्रस्त चेहरे केलेत कुणा सगळ्यांनीच सगळ्यांनीच हे नकोय आपल्याला बर का आनंदात आनंदात राहा बर एक मिनिट पेपर नाही येणार अवघड पण म्हणतोय दुसरा प्रश्न अवघड आला सगळ्यांसाठीच अवघड असणार आहे मग माय एकट्यासाठी थोडंच असणार आहे ओके पण असं होत नाही आणि बाळा थांबा एक मिनिट मी युट्यूबवर एक व्हिडिओ बघितला बरं का मला ते सर नाव घेत नाही सरांचं पण सर छान त्यांनी काय सांगितलं अरे तुम्ही काय झालं तरी पास होणार आहे नापास होऊ शकतच नाही रिझन काय ते म्हणले ग्रेस मार्क कशासाठी येत मग डोक्यात आलं का त्यांनी मला बहुतेक मला माहित नाहीये पण सर म्हणले पंधरा ग्रेस मार्क आहेत मग आता काय राहिलं गव्हर्नमेंट न कुठलीच कसर ठेवली नाहीये तुम्हाला पास करण्यासाठी एक तर प्रॅक्टिकल त्याच्यानंतर एमसी एवढा भरमसाठ त्यातही तुम्हाला समजतो वीएसी आहेत आणखीन त्याच्यानंतर आणखीन न्यूमेरिकल छोटे छोटे आहेत मग आता मला सांगा एवढं करून पण ना तुम्हाला काही न करता पास व्हायचं असेल तर सोडून द्या सायन्स एका मुलाचं कॉमेंट पण होतं बरं का की आता वाटायला लागले की सायन्स घेऊन चूक केली वाटलं असेल ना तुला बाळा तर आता पुढे तरी इंजिनिअरिंगला घेऊ नको ऍडमिशन बघ तुला काय सोपं काय मार्क कुठले का बघायचं ठीक आहे मेन म्हणजे काय माहितीये का समजून घ्या मी काय सांगतो ते आपल्याला आपल्याला झालेला अभ्यास रिवाईज केल्याशिवाय पेपर सोपा जाणार नाही साठी सगळं जे आतापर्यंत लिखाण केलं ते परत आता एकदा फॉलो करायचं सगळं ओके ऑल द बेस्ट धन्यवाद